कृष्णतामूर्ति ऋणानुबन्धाचा एक आले साहेब इथे समजा तुम्ही नको आहे मला. ओके, मीटिंग इज स्ट्रीमिंग लाईव्ह ऑन यूट्यूब. व्हेरी गुड.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स, रिफ्रॅक्शनचा पुढचा पार्ट आपल्याला सुरू करायचा आहे. सो व्हॉट ऑल वी डिस्कस्ड एस्टरडे इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काल आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन सॉरी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन इथंपर्यंत आपण शिकलोय, बरोबर की नाही? तर परत एकदा मी तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शनला छोटीशी रिव्हिजन देतो. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय? व्हाय देर इज अ लॉ, व्हाय देर इज अ लॉ, लॉज ऑफ रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन, व्हाय देर इज अ लॉ? बाबा नो, रिएक्शन आणि रिफ्लेक्शन जे होतं, आता मला एक सांगा, रिफ्लेक्शन ज्यावेळी होतं, ज्यावेळी तुम्ही मिरर समोर थांबता, त्यावेळी तुमच्या ठिकाणी शाहरुख खान दिसतो का? तुम्हीच दिसता ना तुम्हाला. त्याचं कारण आहे, when you stand in front of mirror you see your image or you see shahrukh khan kiwa amchi shruti ubhi rahili tar madhuri dikshit diste ka nahi disat barobar hai na because there are laws je pan reflection hota te ka niyambaddha paristhit niyambaddha तेन होतं. बघा मराठी किती मस्त बोलतो एकदम, काहीतरी त्याला नियम असतात परफेक्ट. म्हणून तशीच ती इमेज फॉर्म होते तुमची, आरशामध्ये तीच इमेज दिसते, आरशामध्ये तीच व्यक्ती दिसते जी व्यक्ती आरशासमोर उभे राहते. रिफ्लेक्शन एका नियमबद्ध परिस्थितीमुळे, नियम आता मला मराठी आवडते, आय एम नॉट एबल टू, एक इट हॅपन्स विथ सर्टन लॉज, सर्टन रूल्स, आणि तशाच पद्धतीने रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन व्हायला पण नियम आहेत. काय नियम आहे? रेअर मधनं डेन्सर मेडियम मध्ये गेल्यानंतर काय होतं, डेन्सर मधनं रेअर मध्ये गेल्यानंतर काय होतं, कशाला इन्सिडेंट रे म्हणतात, कशाला रिफ्रॅक्टेड रे म्हणतात, कशाला नॉर्मल म्हणतात, दॅट इज नियम. सो आपण ते नियम परत एकदा बघू. दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्रॅक्टेड रे. बाबानो, इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. इन्सिडेंट रे जर इकडं असेल तर रिफ्रॅक्टेड रे इकडं असतो. पहिला नियम. दुसरा नियम, इन्सिडेंट रे नॉर्मल टू द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. नॉर्मल म्हटलं की टू द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. वेअर नॉर्मल यू आर ड्रॉइंग? यू आर ड्रॉइंग नॉर्मल टू हुम? यू आर ड्रॉइंग नॉर्मल टू सेपरेटिंग सरफेस. वॉट इज सेपरेटिंग सरफेस? दिस सरफेस सेपरेटिंग टू मेडियम्स फ्रॉम इच अदर, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सेपरेटिंग सरफेस. And when this incident ray strikes the separating surface at a particular point, एकच रे आपण धरतोय आणि त्या पॉइंट जवळ जो नॉर्मल आपण ड्रॉ करतो त्या पॉइंटला म्हणतात फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट ऑफ इन्सिडन्स. सो असं म्हणायचं असतं, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स lie in the same plane, ekaach plane madhe rahatat, ek asa ek asa asa nahi. aplyakade teen plane ahet, x y bahir ani z, asa plane asto, asa asto ani asa asto, teenach ahet. baga कुठलाही क्यूब घ्या तुम्ही, आता फॉर एक्झाम्पल ही डबी आहे माझ्याकडं, हा प्लेन इकडचं दाखवतोय असा आणि हा एकच आहे, दोन्ही हे दोन्ही एकच प्लेन आहेत, असेच आहेत दोन्ही पण. हा प्लेन पहा आणि हा इकडचा पहा, हा आणि हा असे आहेत म्हणजे समोरचा तुमच्या, आणि हे असे बाहेर प्लेन, आणि वरचा आणि खालचा आडवा आहे. ह्याच्या पलीकडे कुठला प्लेन आणि ह्याच्यामध्ये आहे का दाखवा,
देर आर ऑलवेज थ्री प्लेन्स, थ्री डायम थ्री, आणि त्या तीन प्लेन मध्ये जर एका स्पेस स्पेस मधला पॉइंट आहे, फॉर एक्झाम्पल एक छोटस वेगळं शिकवतो असा हा. आता हा पॉइंट तुम्हाला इथं दिलाय, मान्य आहे हा एक्स आणि वाय कॉर्डिनेट आपण काढतो की नाही, ह्याचा हा एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे हा एक्स आणि वाय असा पॉइंट दाखवतो. स्पेस मधला पॉइंट एक्स वाय झेड अशा तीन पॉइंटनी दाखवतो, तोच पॉइंट समजा इथं आहे असा, म्हणजे त्याला एक्स वाय आणि झेड कॉर्डिनेट असतात म्हणून त्याला थ्री डायमेन्शनल म्हणतात. अँड दिस इज टू डायमेन्शनल प्लेट कारण त्याला एक्स आणि वाय दोनच कॉर्डिनेट आहेत म्हणून सेम प्लेन. सो रिफ इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स टू सरफेटिंग सेपरेटिंग सरफेस लाय इन अ सेम प्लेन झालं. दिस अँड दिस लाय ऑन अपोजिट साईड, this 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 in one plane, and the important law is draw this this normal ani he I and r, the ratio of sine of angle of incidence to sine of angle of refraction is always always constant for given pair of media air and glass. किती पण काढा असे कुठले कुठले पण आय आणि कुठलं पण आर घ्या, आय आणि त्याचा आर, आय आणि त्याचा आर. यू कॅन हॅव एन नंबर ऑफ इन्सिडेंट रे राईट फ्रॉम 10 to 89 degree, कारण 90 degree वाला विदाउट डेव्हिएशन जातो. किती पण अँगल घ्या, 10, 20, 30, 40, 50, त्याचा रिफ्रॅक्टेड अँगल घ्यायचा आणि त्याचा रेशो काढायचा. साईन आय अपॉन साईनर, साईन आय अपॉन कॉन्स्टंटच येणार, अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ऍज नेक्स्ट पॉइंट ऑलवेज कॉन्स्टंट. हा नियम झाला, द रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट for given pair of mediums, media, media anekvachan or medium mana chalte, english la evda kaytat mahatva nahi hai, or two medium mana, given pair of medium enough, okay, so is always constant. Now coming to the next point called refractive index, very important point I am going to teach you today. आज मॅथ्स असतं पण तुम्हाला मी सांगितलं होतं की समजा आपल्याला असं वाटतं की आपण एखादा चॅप्टर संपवू शकू आणि त्याची कंटिन्युटी ठेवणं महत्वाचं आहे, तर आपण कंटिन्युटी ठेवून मॅथ्स मागं पुढं करू कारण आपल्याला चालतं, हो की नाही. असं काही नियम नाही किंवा कुणी तलवार ठेवलेली नाही की रे बाबा आज तुला हेच घ्यायचं पाहिजे असं काही नाही, ओके. आणि आय होप द सिग्नल इज ओके. एकदा श्रावणी बाळा जरा टीव्ही वरती बघ व्यवस्थित आहे का नाही आणि मला जरा इन्फॉर्म कर. रेज हँड करून सांग की सर टीव्ही वरती व्यवस्थित दिसतंय म्हणून. जर टीव्ही वरती काही प्रॉब्लेम असेल तर आपण ओके फाईन आहे व्यवस्थित, थँक्यू, छान. तर श्रावणी हुशार आहे फार, लगेच इमिजिएटली रिझल्ट्स हो ने, गुड गुड, आय लाईक दिस काइंड ऑफ स्टुडंट्स, आय लाईक, व्हेरी गुड. आणि सगळ्यात पहिल्यांदा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाल्यानंतर, आता वाजले किती साधारणतः, एक मिनिट मी जरा घड्याळ घेतो जवळ, बंद म्हणजे माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय त्याच्यामुळे मला काही दिसत नाही. जरा चॅट बॉक्स मध्ये मला बरोबर 1:15 श्रावणी की मला बरोबर चॅट बॉक्स मध्ये मेसेज दे की सर 12:45 झालेले आहेत, मी तुम्हाला एक अनाउन्समेंट करणार आहे आज. कारण कसं आहे, नुसतंच आपण अभ्यास करतोय शिकतोय गोष्ट छान आहे, आपण काहीतरी मौज मस्ती पण करू ऑनलाईनच, आणि ह्या शनिवारी आहे ती मौज मस्ती, ओके.
ज्या विद्यार्थ्यांना आता माझ्याकडे 100 च्या वरती मी विद्यार्थ्यांना घेऊ शकत नाही, आणि तेवढे विद्यार्थी किती पण असू दे, 10 25 जेवढे पण, सगळे आलात तरी मला आनंद आहे. आणि युट्यूबवरती पण कदाचित, आणि मी सांगली मीडिया सर्व्हिसेसमध्ये पण सांगून ठेवेन की बाबा आज आमचा हा कार्यक्रम तुम्ही लावा म्हणून. ठीक आहे, आपण फक्त काय करायचंय ते मी सगळं पावणा 1 वाजता सांगणार. श्रावणी तुला मला सांगायचंय 1:15 की, आणि मला शिकवताना भान राहत नाही. जर मी 1:15 तुझं चॅट बॉक्स मध्ये नाही पाहिलं तर तू मला सांगायचं सर म्हणून ओरडलं तरी चालेल. बरोबर आहे की नाही? काही प्रॉब्लेम नाही, ओरडू नकोस, फक्त सांग, ऐकू येतो लगेच. ओके फाईन. आणि आनंदाची बातमी अशी आहे की मला अशा 3 बाटल्या मिळाल्या इंकच्या, दुकान उघडे आहेत आता, पण आता परत लॉकडाऊन होणार आहे, त्यामुळे काय कोण असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सांगलीमध्ये लॉकडाऊन झालेला आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऐकत नाहीत ना, ऐकत नाहीत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, नाव व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, राईट डाऊन. येस्टरडे आय थिंक आय हॅव गिव्हन दॅट नोट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज ऑलवेज गिव्हन विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मला आता व्हॉट्सअप पण पाठवू नका, माझ्या मोबाईलचा डिस्प्ले खराब आहे, मला दिसत नाही, मला कॉम्प्युटरवरती बघावं लागतं, आणि आता कॉम्प्युटर माझा यूजमध्ये आहे, दुसरा आहे पण दोन चालू करून फायदा नाही, व्हॉट्सअपमुळे डिस्टर्ब होतं, फोन आल्यामुळं पण मला डिस्टर्ब होतं. ठीक आहे, मला अभ्यास शांतपणे शिकू दे, चूक झाली म्हणजे मग माझी जबाबदारी नाही. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑलवेज गिवन, लक्षात ठेवा, पुस्तकात नाही, नसेल पण, ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. फॉर एक्झाम्पल, इफ ऍट ऑल द रे इज कमिंग फ्रॉम दिस मीडियम अँड एंटरिंग इन टू सेकंड मीडियम, फर्स्ट मीडियम, सेकंड मीडियम, जिथं इन्सिडेंट रे आहे तो फर्स्ट मीडियम, आणि जिथं रिफ्रॅक्टेड रे आहे तो सेकंड मीडियम. सो दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स इज द अँगल बिटवीन नॉर्मल अँड द इन्सिडेंट रे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज द अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स टू द सेपरेटिंग सरफेस. नॉर्मल जरा 3 शब्दांनी बोलावा, कुठलं कुठलं? नॉर्मल ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स टू द सेपरेटिंग सरफेस. छान वाटत, पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. अँड वी नो व्हेरी वेल फॉर गिवन पेअर ऑफ मीडियम, आपण काय मीडियम बदलत नाही सारखं सारखं, फॉर गिवन पेअर ऑफ मीडियम दिस रेशियो साइन आय अँड साइन आर इज कॉन्स्टंट. And this is called as refractive index. Mu, kunacha? Second medium with respect to first medium. So refractive index, when you defined, you should say the refractive index is of second medium with respect to first medium. It's sin I upon sin R. Refractive index of second medium with respect to first medium. Asalita. जरा जरी उलट झालं तरी चुकलं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला कळाला. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल आपण खूप काही शिकायचंय. ओके, मी ही डायग्राम अशीच ठेवतो, पुसत नाही, फक्त एवढं काढतो, कारण आपल्याला साईन आय टू साईन आर हे आता माहीत झालेलं आहे. फर्स्ट मीडियम कुठलं, सेकंड मीडियम कुठलं, ते पण आपल्याला माहीत झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मला आता तुम्हाला माहित आहे कोण इथं मला काही सेटिंग करायला कोणी येत नाही, कॅमेऱ्यामध्ये सेटिंग असतात, मोठा एक कॅमेरा आहे, तर ह्या शनिवार रविवारी लाईट्स पण सगळ्या आलेल्या आहेत, तर त्या लाईट्स मी शनिवारी लावणार, मोठा कॅमेरा चालू करायचा प्रयत्न करीन, आणखीन छान ट्रान्समिशन होईल. पण हे पण ट्रान्समिशन आता खूप सुंदर आहे, मला दिसतंय म्हणजे समोरच, आणि त्याला चांगलं करायचा प्रयत्न करेन, कारण हा जो आमचा छोटासा महाशय आहे त्याला
छोटा कॅमेरा येतो, त्याला लाईट चालत नाही जास्त, आणि दुसरा कॅमेरा त्याला किती पण लाईट लावा, फक्त लाईट ह्याच्यावरती पडली की तुम्हाला ती लाईट रिफ्लेक्ट होऊन कम्प्युटरवरती टीव्हीवरती दिसते, तुम्हाला ती दिसायला नाही पाहिजे, तर त्याला असं वरनं लाईट अरेंज करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ते मी सगळं लाईट सेटिंग करून घेतोय, कारण एक छानसा स्टुडिओ मी इथं बनवतोय, आणि त्या स्टुडिओमध्ये काय काय करणार आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन. ठीक आहे, नॉट नाऊ, ॲट 12:45 आय विल टेल यू. मौज मस्ती पण करायची, आयुष्य जगायचं, काय जी काही गोष्ट आहे ती गोष्ट जे काही करायचं ते जबाबदारीनं आणि चांगलं भरपूर करत राहायचं आणि भरपूर मौज मशा करायची. व्हॉट इज लाईफ, दॅट ऑल्सो आय विल टेल यू. हाऊ टू लिव्ह लाईफ, दॅट ऑल्सो आय विल टेल यू. म्हणजे माझे माझे विचारसरणी तुम्हाला सांगेल, मी काय संत महात्मा मौलवी कोणी नाही, आय एम अ नॉर्मल मॅन, बट आय एन्जॉय माय लाईफ, मला खूप छान आवडत. आता काही काही मुलं आहेत माझ्याकडे शिकायला येतात, शिकतात, पण मी कधी मला कोणी किती फी दिली मला माहितच नाहीये. माझ्या घरामध्ये 2 वेळचं जेवण तयार होतं, माझी जबाबदारी, एखादं काही कोणी पैसे असतात, कोणी काही गरजा असतात, पूर्ण झाल्या म्हणजे बस, बाकी सगळं चांगलं काम करत राहायचं. कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, दॅट यू शुड रिमेंबर. आणि खरोखर बाळांनो, आयुष्य जगायला हे एक वाक्य खूप मोठं आहे, आणि यालाच कुराणामध्ये पण हेच म्हणते, गीतेमध्ये कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुराण काय म्हणतं माहिती आहे तुम्हाला? आप अच्छे काम करते रहो, सेम थिंग आहे धर्माच्या शिकवणी, तेच असत. म्हणून चांगलं कार्य करत राहायचं, आयुष्य खूप छान बनत, आपोआप बनत. आता जर झाड लावलं, तुम्ही सोपं गोष्ट आहे, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काय करतात, फक्त झाड लावायचं आणि त्याची काळजी घेत बसायचं, चांगलं काम आहे ते, जगाला ऑक्सिजन पण देतं, चिंचा पण देतं, आंबे पण देते, नारळ पण देते, बरोबर आहे की नाही, चिक्कू पण देते, मोठमोठी झाडं. चांगलं काम आहे. म्हणून फार्मिंग, शेती, किंग आहे तो, किंग, शेतकरी म्हणजे किंग आहे, किंग. आज लोकांना घरी बसून फूड मिळतं, ऑर्गॅनिक पॅकेज्ड फूड, कोण शिजवतं ते, कोण बनवतं, फार्मर. म्हणायला नाव घ्यायला खूप छान असतं, ओट्स, ओट्स म्हणतात, ओट्स असतं काय, ते गव्हापासून बनलेलं असतं. एनिवेज, so this is 1 and 2 and we know that. Ata he je refractive index ahe kunacha ahe, second medium cha kay ahe, parat litoy sin I upon sin r. What is this refractive index of second medium with respect to first medium? Ata baga, ata he refractive index second medium cha tech asnar ahe फर्स्ट मीडियम जो आहे तोच असायला पाहिजे. म्हणजे हे बरं, पेअर साठी असतं ना, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडियम. पण ह्या गिवन पेअर ऑफ मीडियम मध्ये याच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशा कशावरती अवलंबून असत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही टर्म आली का, the refractive term, refractive index term take took birth, hi janmala ali kuthun, ka ali? Because refraction hota light jeva eka transparent medium madun dusrya transparent medium madhe jate, apla marg badalte, it changes its path. So when it changes its path, tyala kaitari karan hai, आणि ते कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो, डेन्सिटी नंबर एक. एक मिनिट, हा एक मिनिट द्या फक्त मला.
एकदम सुलताना जरा जोर देऊन बोलले की ठसका लागतो थोडस. सॉरी. सो दिस इज व्हॉट नाउ दिस रिफ्रॅक्शन व्हॉट एव्हर टेक्स प्लेस. बाळानो लक्ष द्या, मी फार महत्वाची गोष्ट सांगतो. हे ऍक्च्युली कशामुळं होतं, काय होतं की ही जो हा जो द इन्सिडेंट रे विच इज कमिंग अँड एंटरिंग इन टू मेडियम चेंजेस इट्स पाथ. व्हॉट एक्झॅक्टली चेंजेस मीन असं काय होतं? यू नो व्हेरी वेल द विलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आपल्याला माहितीये 3×10^8 असं काहीतरी आहे, किलोमीटर का मीटर, मीटर पर सेकंड वगैरे असं आहे, तुम्हाला माहित आहे. प्रकाशाचा वेग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मित्रांनो, हा जो प्रकाशाचा वेग आहे, हा वेग तो किती आहे एक्झॅक्टली माहिती करून घ्या. 3×10^8 असं एवढं मला माहिती आहे. पुढं आय थिंक इट इज 3×10^8 आय डोंट नो मीटर पर सेकंड और किलोमीटर पर सेकंड काहीतरी आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे, मला नाही, मला परीक्षा द्यायची नाही. सो आय अँड आर, दिस इज ओके, बट दिस आर इज लेस दॅन आय. असं काय झालं? व्हॉट हॅपन? इट बेंड बिकॉज इट इज अ डेन्सर मेडियम. मग काय झालं? द विलॉसिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. काय होती velocity of light? Decreases. So suppose velocity of light of this incident ray in air is c and velocity of light in denser medium I said reduces is v, then refractive index of second medium with respect to first medium is equal to velocity of light in air upon velocity of light in that denser medium, or velocity of light in first medium velocity light of second medium. Write down the refractive index. You want me to type? Raise hands if you want me to type. If you don't raise hand, I will only speak. You can write. I don't mind. If you need any help, आता मला सगळ्या मुलांनी सांगू पण शकता तुम्ही, तुम्हाला कशा पद्धतीने नोट्स पाहिजे, त्याच ठिकाणी पाहिजे असतील तर तेव्हाच मी तुम्हाला आता लिहून देतोय, पण आता हे एक दोन सेंटेन्स द्यायची काय आवश्यकता नाही आहे. सो राईट डाऊन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मेडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मेडियम is equal to velocity of light in air of first medium liha chalel to velocity light of second medium, velocity of light in the medium second medium. ata apan ite shiklelos ahot na, sin I upon sin r mhanje tech, velocity of light in first medium and velocity of light in second medium mhanje te. So this also equal to this. झाल्यानंतर हात वर करा. आवाज आहे? हो, देखना पड़ता है. आई थिंक वी विल फिनिश टुडे और टुमारो मैक्सिमम दिस चैप्टर. Applications I will give you, twinkling of stars and all that I will give you tomorrow. Shravani lihun jhala asel tar hat var kara bala. Harshvardhan, Sharmishta, theek hai, raise hand means zhalela hai, ek dogan se zhala. Okay, fine. So ani कराड श्रावणी माने, मी तुला पाठवलं की बाळा? श्रावणी, यू वॉन्टेड टू कम ऑन झूम, राईट? यू हॅड सम प्रॉब्लम. आय डोंट माइंड बेटा. लुक, अगर आपके पास कोई टीव्ही का प्रॉब्लम है
And if you want to follow your studies sincerely, you are most welcome. Shravani, actually माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय बाळा, म्हणून जरा वेळ लागतो आता, नाही तर तुला पाठवलं असतं मी. आय विल सेंड यू टुमॉरो. ओके, बट राईट डाऊन इफ यू वॉन्ट टू कम, यू कॅन कम. आय विल गिव्ह यू पासवर्ड, आय डीज. आय हॅव सेंट एव्हरी वन आय थिंक. एनी वे, इट विल टेक सम टाइम, सो लिव इट. सो दिस इज वॉट यू हॅव रिटन. नाव लेट अस गो टू द नेक्स्ट पॉइंट. झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण शिकलो. आता नेक्स्ट पॉइंट, डिपेंडन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिपेंडन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑन कलर ऑफ लाईट, हे पण एक लिहा. पुस्तकात वेगळं नाही, पण तुम्ही वेगळा पॉइंट लिहा. कलर ऑफ लाईट, डिपेंडन्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह, मी आर आय लिहिलंय म्हणून तुम्ही लिहू नका. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑन कलर ऑफ लाईट म्हणजे कलर ऑफ लाईट हा काय प्रकार आहे, वी विल सी. राईट डाऊन फर्स्ट. नाऊ राईट डाऊन द फर्स्ट पॉइंट. द व्हाईट लाईट म्हणजे सूर्यापासून येणारी लाईट, व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ सेवन कलर्स विच ऑल विब्योर. व्हायलेट, इफ यू वॉन्ट टू राईट डाऊन व्हायलेट, देन इंडिगो, ब्लू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज अँड रेड. जरा लिहून झालं की हात वर करा. येस, बोला श्रुती. व्हिडिओ बंद कर. टीव्ही वर काय वेगळंच दाखवलं, वेगळाच प्रोग्राम दाखवलं, तुमचं कट केलं वाटतंय. बघतो कट झालं असेल, बघतो बेटा मी, बघतो बोलून बघतो मी. दोन मिनिटं थांब. दोन मिनिटं थांब. त्याचं कारण काय बाळांनो, टीव्ही वरती सांगलीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळं सांगलीच्या ऑफिसमध्ये जिथून ते तुम्हाला ट्रान्समिशन होते तिथे लोक पोहोचलेले नाही आहेत. दोन मिनिटं थांबा. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी युट्यूबवरती पण ते बघू शकतात. ओके, मी दोन मिनिटं त्यांच्याशी बोलून घेतो. एक दोन मिनिटं थांबा. हॅलो, हॅलो. हां, होय. दोन मिनिटं थांबा. करतोय मी. होय सानिका, मला माहिती आहे. एक दोन मिनिटं द्या बाळांनो.
just we will wait till this resolve the problem. 1 minute. अरे दिग्विजय, हॅलो. अरे सगळ्यांचे फोन यायला लागलेत, काही वेगळाच टीव्ही वरती कार्य. ओके ठीक आहे. ओके बाय. श्रुती झालं का बाळा चालू, सांग जरा मला. हो सर, हो सर. हा ठीक आहे, छान. श्रुती बघा, छान टीव्ही पण आहे, कॉम्प्युटर पण आहे, छान, खूप छान, बेस्ट. स्टडी वेल, असाच अभ्यास करा. बसून पाणी प्यावे. सो आय होप यू हॅव रिटन ऑल दिस थिंग्स. श्रावणी मॅडम, लिहून झाले का? हात वर करा. Now, let us go for next. I will just rub this much. जास्त नाही, एवढंच काढतो फक्त मी. हे महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं बाळांनो, की व्हाईट लाईट जी आहे ती 7 डिफरंट कलर्सनी बनलेली आहे. आपल्याला दिसत नाही, पण पावसाळ्यामध्ये जो रेनबो तुम्हाला दिसतो तो काय असतो? सप्तरंगी. दॅट सप्तरंगी इज नथिंग बट रेनबो. दॅट इज अ विबग्योर. कुठे लिहिलं होतं गेलं काय? बरं असू दे, तुम्ही लिहिलं असाल, इथं लिहितो मी विबग्योर. मला कधीच हे पाठ नव्हतं विबग्योर. विबग्योर शाळेत असताना बघा, आम्ही मी माझ्या काय थोडाफार बेजबाबदार होतो मी, पण एवढंच की शायद जे काही कळायचं ते खूप छान कळायचं, लक्ष दिले की खूप छान कळायचं, आणि अभ्यास करायचा आणि परीक्षेत चांगले मार्क यायचे. परीक्षेच्या वेळी अभ्यास, पण तसं करू नका, कारण त्यावेळी मेडिकलला 91 ऍडमिशन होतं आम्हाला. इंजिनिअरिंग आरामात व्हायचं 8,000-10,000 आता नाही होत बाळाने. चांगले मार्क पडा, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. सो विबग्योर का सांगताय सर तुम्ही हे? त्याचं कारण आहे, जेव्हा जेव्हा दिस व्हाईट लाईट एंटर्स इनटू एनी अदर ट्रान्सपरंट मेडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्युम, it splits into its 7 colors. काय होते परत दाखवतो, थांबा. हे पुस्तक वरचं आणि छान डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. आणि हे वरचं हेडिंग डिपेंडन्स ऑफ आराय ऑन कलर ऑफ लाईट हे ठेवा त्याच्या खालचं, तुम्ही पुसू नका. आता हे सेपरेटिंग मीडियम आणि हा इन्सिडेंट रे, अँड दिस इज द नॉर्मल, दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, दिस इज. आता थांबा, आता इथं काढायला नको. आणि ही तुम्ही काय करू नका, नंतर काढा जेव्हा माझं झाल्यावर. थोडस बेंडिंग जास्त करतो. अँड दिस इज आय. आता पहा, दिस शुड बी द ओरिजिनल पाथ. मी नेहमी काढतो बरं का ओरिजिनल पाथ, डॉटेड काढतो लक्षात असावं म्हणून आणि जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावं. नाव काय सांगितलं तुम्हाला मी, दिस व्हाइट लाईट वेन एंटर फ्रॉम एअर ऑर व्हॅक्युम, एअर म्हणा चालेल, व्हॅक्युमची आवश्यकता नाही, इनटू एनी अदर मेडियम. ट्रान्सपरंट असायला पाहिजे, दगडात घुसून चालेल का? नाही. सो असा मेडियम जो लाईटला पास करू शकतो, ग्लास, वॉटर, ग्लिसरीन एक्सेट्रा. नाहीतर आपलं दगडावरती अशी लाईट पाडली टॉर्चने, सर काय दिसत नाही की सर,
अरे कशी दिसेल, दगड इज नॉट अ ट्रान्सपरंट मीडियम. इट स्प्लिट्स इनटू इट्स सेवन कलर्स. मी सगळे सात काढत नाही. काय झाले? When the ray of white light enters into any other transparent medium, it splits into its seven constituents. Constituents म्हणजे काय? Light, white light चे सात वेगळे वेगळे light आहेत, ते मिळून white light बनते, that is Vipgior. आणि ही व्हाइट लाईट जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये घुसते दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये ग्लास मध्ये, इट स्प्लिट्स, ती डिवाइड होते, तिचे तुकडे होतात. कशामध्ये? सात लाईट मध्ये. व्हायलेट, डोंग डोंग, टिंग टोंग, टुंग टुंग, टिंग टिंग, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, असं इन्सिडेंट रे नॉर्मल. प्रिझम शिकवताना शिकवेन तुम्हाला, सॉरी, कळलं का? मग आता का होते? त्याच कारण असं आहे बाळांनो, एअर मध्ये जेव्हा व्हाइट लाईट असते सगळे सात कलर एकत्र राहतात, कारण सातीच्या साती कलरचा स्पीड हा सेम असतो. राईट डाऊन. एअर मध्ये जेव्हा व्हाइट लाईट असते तर या सातीच्या साती कलरचा स्पीड सेम असतो, म्हणून ते एकत्र येतात आणि एक व्हाइट कलर तुम्हाला दिसतो. बट व्हेन दे एंटर इन टू एनी अदर ट्रान्सपरंट मीडियम, दे स्प्लिट इन टू देअर कन्स्टिट्युएंट्स. व्हाइट लाईट स्प्लिट्स इन टू इट्स कन्स्टिट्युएंट्स. लिहून घ्या. When the white light, हा ते लिहिलंय वाटतं मला वाटतं, हा लिहिलेलं आहे, हा इट इज मेड अप ऑफ सेवन कलर्स लिहिलंय फक्त, बट हे वाक्य लिहा. When the white light enters from air into any other transparent medium, it splits into its constituents current. त्याच्या सात कलर्स मध्ये ती डिवाइड होते. ओके, या सात कलर पैकी सगळ्या का डिवाइड होते? बिकॉज द सेवन कलर्स हॅव डिफरंट व्हिलॉसिटी इन ट्रान्सपरंट मीडियम, सेकंड ट्रान्सपरंट मीडियम, अदर ट्रान्सपरंट मीडियम अदर दॅन एअर. एअर सोडून एअर मध्ये सगळ्यांची स्पीड सेम, जसं ते डेन्सर मीडियम मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी जातात त्यावेळी व्हाइट लाईट सात लाईट मध्ये डिवाइड होते. एवढं लक्षात. कारण एअर सोडून कुठल्याही दुसऱ्या मीडियम मध्ये, एअर आणि व्हॅक्युम सोडून दुसऱ्या कुठल्याही मीडियम मध्ये हे जे सात कलर्स आहेत जे व्हाइट लाईट बनवतात त्यांची विलॉसिटी वेगळी वेगळी असते, म्हणून ते सात वेगळे दिसतात. एक माग पुढं, एक माग पुढं जाणार, म्हणून ते सात असे वेगळे दिसणार तुम्हाला कलर. ज्याचा स्पीड शेवटी आहे ती इथं राहणार, ही अशी दिसणार, अशी दिसणार, अशी दिसणार, अशी असे सात कलर तुम्हाला दिसणार, कारण हे पुढे गेलेलं आहे. कुठलं पुढे जातं? रेड. Red having maximum velocity and violet has less velocity. Write down. Violet color light shows less velocity in denser second in any other transparent medium. आता हे आपल्याला आपण वरतीच लिहिलेलं आहे, त्यामुळे काही लिहायची आवश्यकता नाही. एकदा का स्प्लिटिंग झालं नियमाप्रमाणे एअर किंवा व्हॅक्युम सोडून कुठल्याही मीडियम दुसऱ्यामध्ये, तर आपण आता हे लिहितोय की व्हायलेट कलर हॅज लेस स्पीड अँड रेड हॅज मॅक्सिमम स्पीड. किती? नंतरची गोष्ट आहे, बघू आपण. अँड आता काय लिहिणार तुम्ही? विबग्योर.
ग्योर रेड ची जास्त जरा कमी त्याच्यापेक्षा कमी 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 असं होत येत. म्हणजे या डिरेक्शन मध्ये व्हिलॉसिटी वाढत जाते. रेड हॅव्हिंग मॅक्सिमम व्हिलॉसिटी अँड दॅट इज व्हाय रेड कलर लाईट बेंडिंग लिटिल बिट. म्हणजे जास्त बेंडिंग व्हायलेटच होत आणि कमी बेंडिंग रेडच होत. कारण व्हायलेट लाईट का स्पीड कम है इसलिए वो ज्यादा बेंड होता है. रेड कलर की वेलोसिटी ज्यादा है इसलिए वो कम बेंड होती है. और ये बाकी के भी वही रेड से ज्यादा ओ बेंड होता है, ओ से ज्यादा येलो बेंड होती है, येलो से ज्यादा ग्रीन बेंड होती है, ग्रीन से ज्यादा ब्लू, ब्लू से ज्यादा आई, आई से ज्यादा वायलेट. तो सबसे ज्यादा बेंड ये होता है. क्यों? बिकॉज वायलेट कलर हैज लेस स्पीड इन सेकेंड मीडियम इन एनी अदर डेंसर मीडियम. राइट डाउन. आई विल राइट, आई विल स्पीक, यू राइट. As we know, एक मिनिट, तुमच्या पुस्तकात जे दिलंय एवढं सगळं डिटेल मध्ये आहे का पाहतो, नाहीतर उगाच तुम्हाला तेवढं नॉलेज देऊन फायदा नाही. पण शिकण्याने चांगलं आहे, काय फरक पडणार आहे आपल्याला तर शिकायचं. द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडियम अँड ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम. त्यांनी दिलेलं नाही आहे इथे, थांबा. अच्छा, डिस्पर्शन मध्ये दिलंय. ओके, हा एक टॉपिक छान आहे. रेड बेंड्स द लिस्ट व्हाइल व्हायलेट बेंड्स द मोस्ट असं त्यांनी सांगितलं. रेड बेंड्स द लिस्ट, राईट डाऊन, जितना दिया आहे उतना ही लिखो. तो सबसे पहले हमने ये सीखा, व्हाइट कलर सेपरेट्स इनटू सेवन कलर्स व्हेन इट एंटर्स पासेस थ्रू एनी अदर मीडियम, ये लिखा. सेकंड थिंग, आउट ऑफ सेवन कलर्स, राइट डाउन, आउट ऑफ सेवन कलर्स वायलेट कलर लाइट हैज लेस स्पीड and red color has more speed in the medium. This you have to write down. कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा. Red color has more speed. Second point, third point. Red color bends least. सगळ्यात कमी. Red color bends least, red color light bends least, red color wali light kam bend hoti hai. Ishika, audio video mute karo beta. Kuch bolna hai to haath upar karo. To red color bends least and violet color bends more, maximum. Write down. लिहून झालं की हात वर करायचं आणि ते काम मी हर्षवर्धन आणि श्रावणीला सांगतोय. ओके, आपण दोन तीन गोष्टी शिकल्या. एक तर व्हाइट लाईट स्प्लिट्स इन टू सेवन कलर्स, त्याच्यानंतर व्हाइट लाईट द व्हायलेट कलर हॅज लिस्ट स्पीड, रेड हॅज मोस्ट मॅक्सिमम स्पीड इन द मेडियम. त्याच्यानंतर रेड कलर कमी स्पीड, कमी बेंड होतो, व्हायलेट जास्त बेंड होतो. आणि बेंडिंग व्हायचं प्रमाण असं आहे, असं वाढत कमी होत जातं बेंडिंग व्हायचं, स्पीड पण असा वाढत जातो. सो राईट डाऊन स्पीड. आणि दुसरं असं लिहू शकता तुम्ही, बेंडिंग.
बेंडिंग वाढत जात, स्पीड इकडे वाढत जात, बेंडिंग मोर, स्पीड उलटा. समजण्यासाठी, मोर नॉलेज साठी बघितलं की कळालं पाहिजे. ओके, नाव ट्विंकलिंग ऑफ स्टार, अपॅरंट पोझिशन ऑफ स्टार, या दोन गोष्टी मी तुम्हाला नंतर देणार आहे. दॅट आय एम नॉट गोइंग टू गिव्ह राईट नाव. आता लिहा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू ग्लास स्लॅब. अ गुड पॉइंट, आय लाईक दिस पॉइंट. मी जरा पुस्तकाप्रमाणे शिकवत नाही मित्रांनो, बेसिक्स तुम्हाला खूप सारा, आता इंडिगो, व्हायलेट, ब्लू हे डिस्पर्शन आणि प्रिझमचा पार्ट आहे, तुम्हाला आधीच सांगितलं मी. नॉलेज व्हेन एव्हर रिक्वायर्ड आय विल गिव्ह यू इन ऍडव्हान्स सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इन अ बेटर वे. राईट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन युअर बुक, ज्याचं प्रॅक्टिकल पण कंडक्ट केलं जातं ऍज फार ॲज रिफ्रॅक्शन इज कन्सिडर्ड. मला आणखीन एक पॉईंट खूप आवडतो, क्रिटिकल अँगलचा. आय लाईक मला फिजिक्सच खूप आवडतं. कोल्हापूरचे विद्यार्थी कोणी असले किंवा सांगलीचे जर असतील तर एक खूप संत महात्मा आहेत आमच्या सांगलीमध्ये, ते कोल्हापूरला राहतात, परमपूज्य आहेत ते मला. त्यांचं नाव आहे श्रीनिवास देशपांडे. त्यांना बघितलं की मला रडू येतो, बिकॉज आय लव हिम. मला ते आईस्क्रीम खायला द्यायचे सारखं. कोल्हापूरमध्ये एक दुकान होतं इम्पेरियल आईस्क्रीम म्हणून बिंदू चौकामध्ये. ज्यांना ज्यांना कोल्हापूर माहीत आहे, अल्फिया आय थिंक शी इज फ्रॉम कोल्हापूर. अल्फिया, नाव एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन यूट्यूब. यू कॅन सेंड द लिंक्स ऑफ यूट्यूब टू युअर फ्रेंड इन कोल्हापूर, बिकॉज यू टोल्ड मी वन डे दॅट कोल्हापूर मे बच्चे कैसे देखेंगे, तो आय विल बी सेंडिंग यूट्यूब लिंक 10 मिनिट्स बिफोर टू एव्हरी वन. तुम्ही सगळ्यांना पाठवा, सगळेजण लाईव्ह आपलं टेलिकास्ट बघू शकतील. माय टी व्हीवरती तर आहेच, पण ज्यांच्याकडं माय टी व्ही नाही आहे कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा साताऱ्यामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये, पाठवून द्या त्यांना. तू आय थिंक टी व्हीवरती छान दिसतं, कारण टी व्हीवरती बघण्यामुळं कदाचित मोठं पण दिसेल, लांब राऊंड बघू शकता, तो एक टी व्हीचा फायदा आहे. पण आता काय करू शकतो आपण, कोल्हापूरमध्ये टी व्ही आपल्या कोल्हापूरमध्ये आपलं चॅनल नाही आहे तर म्हणून यूट्यूबवरती बघू शकतात. सो बेटर यू वॉच ऑन टी व्ही. टी व्हीमध्ये थोडं सेफ अंतर असतं, डोळ्यावरती परिणाम पण जास्त, डोळ्याला स्ट्रेस येत नाही, परिणाम होत नाही, काळजी करू नका. थोडंसं अंतर बाळगलं, ब्राईटनेस कमी करावा, काही असं काही. आता कित्येक वर्ष आम्ही वापरतोय कम्प्युटर्स म्हणा, आणि फार आधी म्हणायचे असं होतं तसं होतं, पण इफ यू टेक प्रिकॉशन, सी एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गुड इफ यू टेक प्रिकॉशन्स. इफ यू डू नॉट टेक प्रिकॉशन्स everything will become bad for you, so remember that everything. Ata jevan jar jastach khat basle sakal sandhyakal pan ajirna nahi honar. Your body has required to be very balanced to think. Jasta aushad pan khana changle nahi hai, pan aushad nasna pan changle nahi hai. Aushad tar paije, pan ugich jhop lagat nahi mhanun te kai tari goli khatat. देतात डॉक्टर, काही काही डिप्रेशनचे पेशंट असतात त्यांना झोपेची गोळी छोटीशी खा, आता ते जर 10 खाल्लं तर काय होईल, प्राण जाण्याची शक्यता आहे, अति तिथं माती. सो एव्हरीथिंग इफ वी डन विथ द प्रॉपर रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड प्रिकॉशन्स, इफेक्ट चांगला राहतो. तर डू दॅट, वी कॅन फिनिश द टॉपिक टुडे फटाफट. ग्लास स्लॅब मीच सांगताना शिकवताना तुम्हाला कुठंतरी दुसरीकडे माझी गाडी जाते आणि मी तुम्हाला म्हणतो लवकर लवकर करा. Write down diagram along with me. Not required, but write down. A, B, C, D. Then write incident ray. Write manje draw. नॉर्मल माझी डायग्राम किती छान येते बघा, पेन्सिल नसते काय नसते. हा नॉर्मल N1. आता काय होणार आहे,
This is actual path. Actual path है तो, okay नहीं? मला सवय actual path काढायची. हा normal, पहिला normal. आता light glass मध्ये आली, हे air आहे, हे glass आहे. तर bend होणार, okay नहीं? Normal कड bend होणार. Because passing from rare to denser medium, bend towards normal. So this is angle of refraction. Ata itha alo paha. Ita parat ek kadas. Normal N2. Kaya hoto? Passing from denser to rare medium. Away from normal. Hacha avashyakta nahi. छान कटा डायग्राम पेन पट्टी पेन्सिल व्यवस्थित वापरा वरती द्यायचं हेडिंग रिफ्रॅक्शन थ्रू ग्लास स्लॅब रिफ्रॅक्शन थ्रू ग्लास स्लॅब एक्सपेरिमेंट चालू असताना आपण ग्लास स्लॅबची रुंदी वाढवली मध्येच एक्सपेरिमेंट थांबा थांबा सर जरा ग्लास स्लॅब वाढवतो असं होईल का कधी लांबून घेतल्यास छान काढा डायग्राम झाल्यानंतर श्रावणी मॅडम हात वर जरा काय ते टीव्ही वरती बंद पडलं कसले मिस्ड कॉल धप 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 येतात तुम्हाला मी तुम्हाला कित्येक आता किती कितीतरी मुलांचे असे कॉल आहेत ज्यांचे नंबर माझ्याकडे स्टोअर नाही आहेत किती जीवाच्या आकन काय म्हणतात त्याला तडप न सांग तडप काय आता मला माहित नाही ते तुम्ही मला व्हॉट्सअप वरती ऍड करून व्हॉट्सअप वरनं हॅलो म्हणा आज एका विद्यार्थ्याचा फोन मेसेज आलाय काय एवढ्या दिवसांनी करताय तुम्ही का नाही पाठवत अभ्यास करा हे दिसतंय तुम्हाला तुमच्या अभ्यासाची काळजी नाही आहे मला असं काय नाही की तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हावं म्हणून अरे समजा टीव्ही वरती लाईट गेली काही प्रॉब्लेम झाला युट्यूब वरती बघू शकता मी तुम्हाला लिंक पाठवू शकतो ना लाईव्ह 130 जण युट्यूब वरती आहेत ते कोण आहेत मला पण माहिती आहे बघतात मुलं परत जाऊन बघतात ज्यांना कळतं त्यांचे मेसेजेस असतात आम्हाला कळालं आता काय आवश्यकता नाही डायग्राम झाल्यावरती हात वर करा ओके डायग्राम चांगली काढा फार महत्वाची डायग्राम आहे पट्टी पेन पेन्सिल व्यवस्थित वापरा आणि रेज काढताना You should use a sharp pencil and always show arrows. जरा डायग्राम तिरकी झाली आहे माझी ना असू दे नाव काय शिकवायचं आहे सर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो राईट डाऊन दिस इज इन्सिडेंट रे दिस इज रिफ्रॅक्टेड रे आणि हा बाहेर येणारा इमर्जंट रे तो पण रिफ्रॅक्टेडच आहे पण इमर्जंट रे बाहेर येतो म्हणून डिरेक्शन चेंज झाली की नाही डेन्सर म्हणणं रेअर मध्ये येताना मग तो रिफ्रॅक्ट इट इज गोइंग टू बी रिफ्रॅक्टेड रे फॉर अस पण तो ग्लास स्लॅबच्या बाहेर येतो म्हणून त्याला इमर्जंट रे म्हटलं जात बाळांनो फार इंटरेस्टिंग आहे सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट
एंटरिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर. एअर टू ग्लास, ग्लास इज अ डेन्सर मीडियम. काय झालं? बेंडिंग टुवर्ड्स नॉर्मल. ओके, रिफ्रॅक्शन. मग ऍट सरफेस एडी रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. पहिलं रिफ्रॅक्शन झालं बिकॉज राईट डाऊन फर्स्ट पॉइंट, इन्सिडेंट रे स्ट्राइक्स ऍट सरफेस एडी ऑफ द ग्लास स्लॅब. राईट डाऊन. हे प्रॅक्टिकल करतात, तसं करतात ते पण सांगतो, पण सगळं लिहून घ्या पहिला. इन्सिडेंट रे स्ट्राइक्स ऍट सरफेस एडी ऑफ ग्लास स्लॅब. नॉर्मल N1 इज ड्रॉन ऍट पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऍट सरफेस एडी. आय विल टाइप इट. कभी ना कभी कहीं ना कहीं किसी ना कि तो मागे दिसतो ना ग्रीन पडदा, त्या ग्रीन पडद्याला मी जर मागे आणलं तर मी स्वतःला स्वित्झर्लंड मध्ये घेऊन जाऊ शकतो. आय कॅन चेंज द बॅकग्राऊंड. दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमा कटिंग. Write down. The incident ray strikes at surface AD the normal N1 is drawn at point of incidence to surface AD. Refraction takes place at surface AD. Here you can write P and this point Q. P and Q point liha proper. PQ is refracted ray. Refracted ray strikes surface BC at point Q. Again, refraction takes place here. The ray bends away from the normal. इथे एक ओळ घाला बाळांनो. At surface AD, ray of a light bend towards normal. लिहून झालं की श्रावणी हात वर कर. Now this is what I taught you. I want to teach you something more and very interesting after this. One more point you can add. Spelling jara typing madhe mistake jali tar chukun you can correct please. आता इथे एक लिहा, राईट डाऊन दिस पॉइंट ॲज आर.
QR is the ray coming, नहीं coming, coming word बरोबर fit नहीं होत, emerging out of glass slab at surface काय आहे BC and called emergent ray. लिहून झालं की हात वर करा. ओके हर्षवर्धन डन. इशिका थँक यू शर्मिष्ठा. ओके सो दिस इज व्हॉट यू हॅव रिटन. नाउ दिस डायग्राम इज कम्प्लीटली एक्सप्लेन्ड. नाउ यू अंडरस्टूड द डायग्राम व्हेरी वेल. नाउ आय एम रिमूव्हिंग दिस. ओके आय विल वेट फॉर हाफ अ मिनिट. Tomorrow we can finish this chapter with a wonderful topic called total internal reflection. Very nice topic. I like that topic. Ani aika bar ka, we are going to do the numericals. Ek mitranna mala phone kela, sir mantla tumhi numericals ghetlele nahiye. So we are going to take the numericals. Don't worry, I will teach you and word problems of linear equation. I remember. जाणून बुजून ठेवले बाजूला, नंतर चांगल्या पद्धतीने शिकवेन, काळजी करू नका. एक दोन दिवसामध्ये माझ्याकडे पुस्तक येईल. सगळे पुस्तकातले प्रॉब्लेम काय काय आहेत ते पाहतो आणि काही माझ्याकडे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सम्स आहेत ते पण पाहू आणि करूया आपण. Okay, so TV students, I am moving, I am removing this now. Okay, madhe samcha Rotary Club cha pan photo yeto. Chan. Now, what is that I have drawn? Ata ya diagram madhe, kai kai tumhala shikavte, shikavla ahe pustakat te pahato. यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला. काय ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला सांगतो. ओके टेक टू पिन्स, कीप द पिन्स हियर. दोन पिन घ्यायच्या टाचण्या. म्हणजे हा जो हा एक असा पेपर घ्यायचा. यू टेक अ पेपर लाईक दिस अँड कीप अ ग्लास स्लॅब. आता हा पेपर आहे समजा, सगळं खाली आपलं चाललंय. हे एखाद्या पांढऱ्या व्हाईट पेपर वरती टेक ग्लास स्लॅब. सपोज दिस इज अ पेपर, टेक स्लॅब ऑन दिस. अशा पद्धतीने तो ग्लास स्लॅब ठेवलाय अशा पद्धतीने. ओके नाव असा कीप टू पिन्स हियर. ते असतात ना टाचण्या, त्या घुसवायच्या ठेवायचं. जास्त जाडा कुठ्ठा घ्यायचा जरा आणि ग्लास स्लॅब त्याच्यावरती पहिला ठेवायची आणि ग्लास स्लॅब को ड्रॉ करेंगे ऐसे. त्याच्या त्या ग्लास स्लॅब को ऐसा रखने के बाद उसको ऐसा चारों तरफ से लाइन करो. ठीक है, किया.
लेकिन स्लैब को हटाना नहीं. देन उसके ऐसा ग्लास स्लैब अगर है तो उसके ओ साइड में दो पिन लगाओ, दोन टाचने लावा. नाउ यू सी फ्रॉम अदर एंड ऑफ ग्लास स्लैब, समझा दिस इज अ ग्लास स्लैब आणि टाच आणि आय एम कीपिंग दिस ग्लास स्लॅब लाईक दिस अँड दीज आर द टू पिन्स टाचण्या तुम्ही लावलेल्या आहात. ग्लास स्लॅबच्या इकडनं पहा इस डिरेक्शन में यहां से अँड यू पुट टाचणीज, दोन टाचण्या अशा लावा, या दोन टाचण्या इसको देखना है इस साइड से अँड सी दॅट दिस टू pins they are coming in line and put two more pins this side manje ikdun bagha ani yalla align karun isko align karke aur do pin lagao simple experiment hai abhi ye karke dikhata hunga main okay fine let me try on Saturday I will show this experiment in next coming class of science. Done. So kuch nahi karna hai, glass slab ko rakhna hai ek aise plain paper pe. Okay, you keep the glass slab on a plain paper, then yahan pe do pin pehle se lagao, kahin pe bhi lagao aisa ek, aur wo pin lagana, pin lagana aur fir idhar se glass slab ke dusre end se dekho aur is tarah se pin lagao, asha paddhatine pin lava जेणेकरून या रेषेवरती ते असतील, म्हणजे वो ये दोनों को एक ही पिन दिखेगा. अगर आप यहां से देखेंगे ये दोनों को अगर आप लाइन में लोगे ऐसे तो पहले वाली पिन दिखेगी, जैसे ही पहले वाली पिन जहां से दिखती है उसको देख के इधर पिन लगाओ और एक पिन लगाओ. इसका मतलब इधर से देखेंगे तो आपको लगेगा ये चारों पिन एक जैसे लाइन में. दिस इज द एक्सपेरिमेंट. देन तुमने ग्लास तो ड्रॉ किया है, निकाल दो ग्लास को. ग्लास को निकालने के बाद ये जो पिन आपने, ये पहले आपने ग्लास को ड्रॉ किया था इधर, यहाँ पे दो पिन लगाया, फिर से आपने इधर से देखा स्लैब से, फिर इधर दो पिन ऐसे लगाए, सो दैट वॉट एवर द रे दिस लाइन एंड दिस लाइन कमिंग एक जैसा आपको दिखना मांगता है. ऐसा देख के इन दोनों को देख के इधर पिन लगाओ. दोनों पिन को जब देखोगे आप इधर से, यू विल सी ओनली फर्स्ट पिन. इफ यू सी फर्स्ट पिन इट मींस यू आर सीइंग इन वन लाइन. सो सी दैट एंड ट्राई टू पुट लाइक दिस सो दैट ऐसा देख के ग्लास के थ्रू देखना और उसके लाइन में लगा देना. लगाने के बाद रिमूव द ग्लास स्लैब, ड्रॉ द लाइन, ड्रॉ द नॉर्मल, फिर ये वाली लाइन ड्रॉ करो. ऐसे आएगी, ऐसे नहीं आएगी. यहाँ पे नॉर्मल ड्रॉ करो, इसको इसको जॉइंट करो और ये लाइन ऐसे, यू विल गेट दिस फिगर. अपन एक एक्सपेरिमेंट करते हैं. आई मे नॉट बी एबल टू टेल यू दैट पुट टू पिन दिस साइड देन सी फ्रॉम अदर साइड ऑफ द ग्लास देन सी दैट दोज टू लाइन्स आर कमिंग इन लाइन देन माउंट अनदर टू पिन्स देन रिमूव द स्लैब देन रिमूव द पिन्स ड्रॉ द लाइन्स एंड डू लाइक दिस यू विल सी दिस सेम फिगर. बट वो बोलने से अच्छा करके दिखाऊंगा मैं आपको, प्रॉमिस. नाउ इफ यू डू दिस वॉट हैपन्स, उन्होंने क्या क्या बोला है, वो ए एम एन वगैरह सब नाम दिया है, वो छोड़ दो, उससे कोई बड़ी बात नहीं है. आपको पता है बच्चों क्या होता है, दिस टू लाइन्स आर नॉर्मल, ये इसको परपेंडिकुलर है, ये इसको परपेंडिकुलर, ये लाइन है यहां से, ऑब्वियसली ट्रांसवर्सल बोलते हैं. आपको पता है दो पैरेलल लाइंस ऐसा रहेगा तो ये और ये एंगल एक होता है, इसको कहते हैं अल्टरनेट एंगल. सो दिस एंड दिस एंगल इज सेम. So refraction angle R is equal to refracting अलग आइटम. हाँ श्रावणी बोला. सर पौने एक वाजले. हाँ ठीक है ठीक है. गुड 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 गुड. सो दिस इज वॉट ऑल द डायग्राम. आणि हे इस तरह से आपको करना है.
क्या बताया है उन्होंने? सिंपल बताया है कि पहले ग्लास स्लैब में एंटर होता है, रिफ्रैक्शन होता है, इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल बिकॉज रेयर टू डेंसर मीडियम एंटर हो गया, फिर डेंसर मीडियम से रेयर मीडियम में एंटर हो गया बेंडिंग अवे फ्रॉम द नॉर्मल। और ग्लास स्लैब में आप जब एक्सपेरिमेंट करोगे, ये और ये तो इक्वल आ गया बिकॉज ऑफ द पैरेलल लाइन थ्योरम, आपको पढ़ाऊंगा मैं ज्योमेट्री में, एंड यू विल ऑब्जर्व दिस एंगल ऑफ इंसिडेंस एंड दिस एंगल ऑफ इमर्जेंट आल्सो इक्वल। वो मैं बाद में बताता हूं, अभी मत लिखो, आपको है नहीं वो। एंड If you extend the light, this incident ray के लाइन को अगर आप dotted, 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 dotted करके खींचोगे, जो आपके बुक में खींचा हुआ है, and this emergent ray, they are parallel. Okay, so write down. As shown in the diagram, the extended बोलते हैं इसको, और if you extend the incident ray further, you will find the emergent ray is parallel to extended incident ray. You want me to write? I will write. एवढं लिहितो मग श्रावणी आय विल टॉक टू यू, मतलब आप लोगों के लिए एक मजे की बात बोलनी है, पण सगळे फीडबॅक आले तरच, हा नाहीतर मजा नाही। क्यू आर इज द रे इमर्जिंग आउट ऑफ द ग्लास स्लॅब ऍट सरफेस बी सी अँड कॉल्ड इमर्जंट रे। इफ द इन्सिडंट रे एक्सटेंडेड फर्दर अलॉंग इट्स ओरिजिनल पाथ, ऑब्विसली ते टाकलेलं आहे मी, इन्सिडंट रे एक्सटेंड किया तो बात इट्स इनफ टू एक्सप्लेन, बट आय एम राइटिंग फॉर एडिशनल इन्फॉर्मेशन। इफ द इन्सिडंट रे एक्सटेंडेड फर्दर अलॉन्ग इट्स ओरिजिनल पाथ, व्हाट हॅपन्स? कॅमेरा चेंज करतो नाहीतर माझं डोकं दिसतो तुम्हाला। If the incident ray extended further along its original path, it is found that the emergent ray, and extended incident ray are parallel to each other. आता बाळानो ये लिहिले, ये लिखने के बाद हात ऊपर करो, बट आय डोंट वॉन्ट टू टीच यू लाईक दॅट बिकॉज थोडस स्कूल बुक में रशअप किया हुआ, मतलब इट ऍक्च्युली नीड्स लिटल बिट मोर इन्फॉर्मेशन, आय विल डू दॅट फॉर यू, ओके, इन टुमॉरोज क्लास। टुमॉरो वी आर कंडक्टिंग सायन्स ओनली, and once tomorrow we'll finish this chapter, Monday we will have mathematics, okay, full trigonometry, ek hafta pura maths karenge।
ओके, होने के बाद हाथ ऊपर करो। ओके ओके शर्मिष्ठा, एंड डोंट गेट एंग्शियस और वरीड, आई विल इमीजिएटली ट्रांसफर इट टू यूट्यूब पे भी चालू है, टुमारो आई विल शेयर यूट्यूब लिंक, और मेरा चैनल सब्सक्राइब्ड है ना, आपको जिन जो लोगों ने सब्सक्राइब किया है उनको यूट्यूब पे भी देखने मिलेगा, सो इफ समथिंग हैपन्स डोंट वरी। एंड सेकेंडली वॉट आई वॉन्ट टू टेल इज tomorrow we'll continue science. Okay, so we'll stop here for today. Now I want to share you something. Okay, what is that I want to share with you? Abhi hum log padhai to kar rahe hain, we are studying well, aur humne ek activity ki jiske andar bahut sare humne ped lagaya. I am happy around 50 plus trees are planted, very good. हो सकता है बाकी के लोगों के पास जगह नहीं हो कि कुछ प्रॉब्लम होगा, कोई बात नहीं, क्या कर सकते हो आप, घर में पॉट लाके यू कैन प्लांट वो जो इमली का पेड़ होता है, चिंचेचं झाड तुम्ही लावू शकता घरी कुंडी मध्ये, आणि ते मोठं झालं की मग ट्रान्सफर करा, तुम्ही कुणालाही देऊ शकता, कोणी पण जाऊन कुठे पण, मित्रांनो हे करा, काय आहे, दिस हॅज टू बी डन, इट इज नॉट अ जोक, इट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आपल्याकडं अन्न धान्य गाड्या बिल्डिंग सगळे येतील, पण झाड कट व्हायला लागली आहेत, ऑक्सिजनच संपला तर रोगराई वाढणार. आज इम्युनिटी आपण म्हणतो काय आहे, तुमचे सेल सक्षम, देवानं जेव्हा जन्माला घातलंय ना आपल्याला, त्याच वेळी आपल्या शरीरामध्ये मला सांगा पॉइजन पोटामध्ये गेलं की किंवा फूड पॉइजन झालं की काय होतं, पोट दुखायला लागतं, जुलाब लागतात, त्याच्यानंतर लूज मोशन्स होतात, कारण तुमचं शरीर तुमच्या शरीरामध्ये कुठलीही वस्तू घाणेरडी ठेवू शकत नाही. काहीतरी खाल्लं म्हणून उलटी आली का, तुमचं शरीर ते नको असतं, काहीतरी खाल्ल्यामुळे उलटी होते, अरे आम्ही हे हे खाल्लं आणि मला उलटी झाली, मी नाचलेलं दूध पिलं किंवा नाचलेली भाजी खाल्ली आणि मला उलटी झाली, काहीतरी पोटामध्ये चुकीचं गेलं मला उलटी झाली, चुकीचं गेलं म्हणून उलटी होते गोष्ट, ओके फाईन, पण मेडिकल मेडिकली काय होतं, तुमची बॉडी ते घेत नाही आतमध्ये, दॅट इज युअर बॉडी मेकॅनिझम, आणि हे बॉडी मेकॅनिझम इज रिक्वायर्ड टू बी व्हेरी स्ट्रॉंग. And it is defined on the cell level. म्हणजे काय, प्रत्येक सेल आपल्या बॉडीची ताकदवर पाहिजे आणि प्रत्येक सेलला फंक्शन करायसाठी ऑक्सिजन आणि पाणी हवं भरपूर, म्हणून डॉक्टर सारखं म्हणतात भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करा, व्यायामानं ऑक्सिजन आत जातो, दॅट इज व्हॉट. जे जास्त काम करणारे, खोदकाम करणारे जे हे असतात, रस्ते खोदतात वगैरे, बघा ते रोज ते खोदकाम करणारे जे व्यक्ती असतात त्यांना व्यायामाची गरज पडते का, नाही, भरपूर श्रम त्यांचे कष्ट होतात, आणि जेव्हा तुम्ही कष्ट होता तुम्ही जास्त ब्रीदिंग होतं, तुमचं शरीरामधनं घाम येतो, घामाच्या द्वारे भरपूर काही काही बाहेर पडतात अनवॉन्टेड गोष्टी, जेवण भरपूर जातं, डायजेशन छान होतं, कारण प्रत्येक शरीरातली पेशी तुमची काम करते जास्त त्यावेळी, म्हणून एक्सरसाइज करा, प्रत्येक सेलला एक्सरसाइज मिळायला पाहिजे, आणि हे करताना तुम्ही हे करताना त्या लोकांना व्यायाम करावा लागत नाही, आपल्याला करावा लागतो, म्हणजे ऑक्सिजन आणि पाणी
झाडं लावली नाहीतर बाळांना ऑक्सिजन कुठनं येणार आहे? मी लावली आहेत झाडं गेल्या वर्षी मी जवळजवळ, आता आम्हाला कोविडमुळे जाता येत नाही बाहेर, जवळजवळ 400-500 झाडं लावली आहेत, फोटो पाठवेन तुम्हाला मी. मी मित्रांनो म्युन्सिपाल्टीनं लावलेल्या झाडांना पाणी बाटल्यानं घेऊन जायचो सकाळी आणि टाकायचो जानेवारी महिन्यात उन्हाळा असताना. आज ती झाडं डौलदार आहेत, तुम्हाला ते पण फोटो पाठव. आणि मी कुठली कुठली झाडं लावलेत माहितीये? बदाम, आंबा, हापूस आंबा तो पण, त्याचे पण फोटो पाठवेन. पिंपळ, वड, नीम, तुम्हाला सगळे फोटो पाठव. ओके फाईन. नाव टू इम्पॉर्टंट थिंग्स टू बी शेअर्ड. नंबर वन, आपण एक प्रोग्राम लॉन्च करतोय, त्याचं नाव आहे छोटा आइन्स्टाईन. काय नाव आहे? छोटा आइन्स्टाईन. त्याचं एक पत्रक मी तुम्हाला पाठवेन, एक ब्रोशर आहे, त्याच्यामध्ये चांगले चांगले सायंटिफिक प्रोजेक्ट करायचे आहेत. सायन्सचे प्रोजेक्ट असतात ना, चांगले चांगले प्रोजेक्ट, चांगल्या चांगल्या संकल्पना तुम्ही घेऊन मांडायचे आहेत. त्याचं प्रोटोटाईप मॉडेल करा किंवा ऍक्च्युअल मला छोटस मॉडेल करून दाखवा. ऑनलाईन आपण झूम वरती बघू शकतो. प्रत्येक शाळेला हे आव्हान आहे माझ्याकडून. कोणकोण शाळेमधले तुम्हाला माहीत असतील, तुमचे प्रिन्सिपल असतील, त्यांना पाठवा आणि यात सहभाग घ्यावा, लावा, घ्यायला लावा. पहिल्या विद्यार्थ्यांना म्हणजे बक्षीस काय काय ठेवलीत माहितीये? लॅपटॉप आणि टेलिस्कोप. टेलिस्कोप म्हणजे तुम्हाला लांबच बघता येईल. छान. आपण एकदा येईन मी बघू, सुट्टी वगैरे मिळाली की तुमच्या शहरात येईन, कोविड संपला की तुम्हाला मी खूप काही काही गोष्टी, बायनॅक्युलर्स, टेलिस्कोप मधनं आपण चंद्र ग्रह ग्रहांचं दर्शन करू, खूप छान छान करू गोष्टी. तर लॅपटॉप आणि टेलिस्कोप या गोष्टींच प्राइज आहे. तर तुम्हाला मी ते पत्रक पाठवेन, तुम्ही तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, शक्यतो नववी दहावी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून ते करायचं नाहीये, नववी आठवी अकरावी वय वर्ष वयगट असेल त्याच्यामध्ये, त्याप्रमाणे त्या सगळ्यांना तुम्ही करायला लावा प्रयोगशाळेमध्ये. प्रयोग 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 ह्याला सायन्स आय हॅव गिव्हन छोटा आइन्स्टाईन नेम त्या प्रोजेक्टला, आणि त्याच्यामध्ये सायन्सचे प्रोजेक्ट म्हणतात त्याला. तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट, इरिगेशन आहेत, पोल्युशन कंट्रोल आहे, कंपोस्ट खत बनवण्याची प्रक्रिया कशी करू शकतात ते आहे, बायोलॉजिकल वेस्टचं निर्मूलन कसं करू शकतात ते आहे, भरपूर सब्जेक्ट आहे. छोटासा सब्जेक्ट म्हणजे समजा तुमच्या घराच्या बाहेर जाऊन कुठंही रस्त्यावरती जाऊन एक 2x4 खड्डा मोठा काढायचा. एखाद्या खड्डा खोदणाऱ्याला घ्या, 100-200-300-400 रुपये घेईल तो, 5-7 जण मिळून करा आणि त्याच्यावरती एक झाकण घाला. शेतामध्ये करा, सगळ्यात बेस्ट आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जागा असेल तर सगळ्यांना सांगा, त्यांच्या घरात जेवल्यानंतर जे उष्ट राहतं किंवा कांदा कापलेली टरफलं राहतात, भाज्या कापलेलं जे अनयुज्ड मटेरियल राहतं ते त्यात आणून टाका. अंगण असेल तर पालापाचोळा त्यात कलेक्ट करा आणि त्याला झाकून टाका, थोडं पाणी ठेवा. काय होईल माहितीये? त्याचं खत तयार होईल आणि ते खत जमिनीतनं आपोआप पसरून जाईल. कुठेतरी लांब करायचं, शेतात करा, कुठेही करा, कुठे जागा मिळते अशी मोकळं रान असतं कुठं असतं, म्हैशाळ बेशाळ रोडला भरपूर आहे. एक दिवस एका गाडीवाल्याला सांगायचं, बाबा रे आमच्या घरात ना हे सगळं तू घेऊन कसं करता येईल याचा विचार करा, हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा. असे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे आहेत, प्रोजेक्ट लाईव्ह करून दाखवायचे आहेत. बॉयलर पण करू शकतात. लॉट ऑफ लेट इट बी इंजिनिअरिंग स्टुडंट, दहावीच्या आतले आणि दहावीच्या नंतरचे असे दोन ग्रुप आम्ही करणार आहोत. सो लेट एव्हरीबडी कम अँड लेट एव्हरीबडी शो दिस प्रोजेक्ट छोटा आइन्स्टाईनच्या नावाने. मी तुम्हाला ह्याचं पत्रक वगैरे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून देईन, तुमच्या शाळा, मित्र. आणि याच्यासाठी रजिस्टर करावं लागतं. यू हॅव टू गिव्ह युअर नेम इन ॲडव्हान्स. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली आहे. लॅपटॉप आणि टेलिस्कोप, आणि ते पण फार मोठे मान्यवर येणार आहेत तुमचे प्रोजेक्ट्स बघायसाठी. सो हे तुमच्या शाळा कॉलेजमध्ये स्प्रेड करा. ओके बाय. आणि दुसरी गोष्ट, वी विल हॅव
Saturday morning, 11 o'clock, one surprise event of 1 hour on Zoom. Let me see how many students wants to join. Okay. See you. Bye. We will meet tomorrow at 11:30. I hope you like the today's class. आणि हो युट्यूबची लिंक मी पाठवून देईन, तुम्ही सगळ्यांना पाठवा. सो दॅट पण टीव्ही वरती जेवढं पाहता येईल दॅट इज बेस्ट. त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो, टीव्ही इज अ सेफेस्ट मीडियम, लांब राहून बघू शकता. मोबाईल वरती हा नाइलाज आहे, ठीक आहे, पण टीव्ही इज बेस्ट. मोठं पिक्चर दिसतं, मोबाईल वरती छोटं दिसतं, लॅपटॉप वरती पण छान आहे. बट मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त टीव्हीच्या माध्यमातून पाठवायचा, पण आज जरा ते लॉकडाऊन आहे सांगलीमध्ये, तर आमचे दिग्विजय सर किंवा अविनाश सर जर नाही पोचले ऑफिसला, तर आता दिग्विजय सरांनी युट्यूबवरनं तुम्हाला ट्रान्सफर केलं. सो खूप छान, त्यांचे धन्यवाद. तुमचे जसे फोन आले त्यांनी इमिजिएटली काहीतरी प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला, तर व्हेरी गुड. वॉच ऑन टीव्ही, दॅट इज बेटर, आणि युट्यूबवरती तर नंतर तुम्ही बघू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. वील मीट टुमॉरो ॲट 11:30.